नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथील जीवन नागोराव गायकवाड वय वर्ष 25 हा कासारखेडा शिवारात एका शेतात चालगडी मारून कामाला होता. तो आपल्या परिवारासह तिथे राहत असे. लग्नानंतर या दाम्पत्याला शैलेश व मुलगी झाली. मुलीचे नाव ठेवले नव्हते, ती 6 महिन्याची होती. जीवन हा पत्नी सत्वशीला हिच्या चरित्रावर संशय घेऊन नेहमी तिच्याशी वाद घालून मारहाण करीत असे. त्यातूनच त्याने 24 ऑक्टोबर 2016 रात्री पत्नी सत्वशीला वय वर्ष 21 हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर काही अंतरावर मुलाला नेऊन चारीतील पाण्यात बुडवून बेदम मारहाण करून ठार केले. यावेळी आईच्या कुशीत रडत असलेल्या 6 महिन्याच्या मुलीलाही त्या नराधमाने गळा घोटला. 25 ऑक्टोबरच्या सकाळी त्याने अर्धापूर ठाणे गाठले. मी पत्नी व मुलीची हत्या केल्याच्या सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. केलेल्या गुन्ह्याची त्यांनी पोलिसांना कबुली दिली. पोलीस पाटील सुनंदा इंगोले आणि अर्धापूर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व FBI दीपक दंतुलवार यांनी करून दोषारोप पत्र दाखल केले. न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी या प्रकरणात 10 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाची बाजू ॲडव्होकेट DYS देशमुख अर्धापूरकर यांनी मांडली. श्रीमती तोडकर यांनी आरोपी जीवन गायकवाड याला जन्मठेप व 5,000 रुपयाची दंडाची शिक्षा सुनावली. आज रोजी DJ5 शिल्पा तोडकर मॅडमनी आरोपी जीवन गायकवाड यांना आजीवन कारावास आणि 5 वर्ष 5,000 रुपये दंड असा ऑर्डर केलेला आहे. सदरील प्रकरण जे आहे 24/10/16 आहे. काकंडी शिवारामध्ये ही घटना कासारखेडा शिवारामध्ये सदरील घटना झालेली आहे आणि ह्या केसमध्ये 3 मर्डर झाले होते. आरोपीने त्याची पत्नी आणि नंतर 2 मुलांना मारहाण करून ठार मारलेला आहे. सदरील प्रकरणामध्ये मुलांना जे मारलं होतं आरोपीने, पत्नीने मारल्यानंतर नेमकं काय होईल, ह्या मुलांचं पुढे काय होईल ह्या विचाराने त्याला मारहाण केलेली. कोल्ड ब्लडेड क्राईम होतं. तरी न्यायालयाने संपूर्ण 10 साक्षीदाराचा विचार करून ह्याच्यामध्ये आज शिक्षा केलेली आहे आणि लाईफ इम्प्रिझनमेंट ऑर्डर केलेली आहे. साक्षीदार मतदानाच्या सदरील केसमध्ये जे साक्ष घेतलेली आहे सुनंदा इंगोले म्हणून जे पोलीस पाटील आहेत कासारखेड्याचे, त्यांनी फिर्यादी होते. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांच्या भावाने पण साक्ष दिली. भावाने जी साक्ष दिली होती ती भाव सत्य घटना जी झाली ती जशास तसे सांगितल्यामुळे न्यायालयाने जे आहे ह्या सर्व साक्षीवरती विचार करून शेवटी भावानी पण घटनेचे साथ दिली आणि प्रॉसिक्युशनला मदत केली हे सगळं विचार करून न्यायालयाने आदेश दिलेले आहेत.